आदरणीय बंधू आणि भगिनींनो, आज आपण ज्या समाजात वावरत आहोत त्याच्यामध्ये अशांती, असुरक्षितता, भय, अविश्वास, एकमेकांच्या जीवावरती आज हिंसाचार, महिलांवरती बलात्कार असे प्रकार घडत आहेत. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? आपण कशासाठी या जीवनामध्ये जगत आहोत? या जीवनाच्या अंती काय होणार आहे? हे असे प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं आपल्याला सापडत नाही. पण या उत्तरातच या देशामध्ये जर आपल्याला शांतता नांदवायची असेल, आपले जर प्रगती करायची असेल व मुक्ती जर प्राप्त करायची असेल, तर या सर्व समस्यांचं जोपर्यंत आपण उत्तर देत नाही तोपर्यंत आपल्याला शांती आणि प्रगती व मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. जमाते इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे 12 जानेवारी 2018 ते 21 जानेवारी 2018 पर्यंत एक अभियान राबवण्यात येणार आहे, शांती, प्रगती व मुक्तीसाठी इस्लाम. या अभियानाद्वारे आम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आहोत आणि शांतीची खरी व्याख्या काय आहे हे समजून सांगणार आहोत की शांती ही आत्मेची शांती आहे, घरातली शांती आहे, समाजातली शांती आहे, देशातली शांती आहे. आणि तसंच प्रगती ही फक्त भौतिक प्रगती नसून नैतिकतेमध्ये प्रगती आणि सर्वांगीण प्रगती ही खरी प्रगती आहे. तसंच मुक्ती या समाजातल्या सर्व समस्यांपासून मुक्ती व मृत्यूनंतरच्या जीवनामध्ये मुक्ती ही खरी मुक्ती आहे. हे संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत. इस्लाम कशा पद्धतीने शांती प्राप्त होऊ शकते याचे चार सिद्धांत समाजासमोर ठेवतो. आपण या सिद्धांतावर विचार करूया. आपण हे बाजूला ठेवूया की इस्लाम बद्दल आहे की मोहम्मद पैगंबरांनी हे सांगितलेलं आहे. आपण हे समजून घेऊया की हे सिद्धांत काय आहेत आणि हे सिद्धांत याच्यावर विचार करूया. यातून आपल्याला जर फायदा होत असेल तर आपण या सिद्धांताचा फायदा घेऊया. पहिलं सिद्धांत आहे एकेश्वरवाद. एक ईश्वर आहे ज्यांनी ह्या सृष्टीचं निर्माण केलं, आपल्या सर्वांचं निर्माण केलं आणि तोच असा आहे की ज्याच्या एकतारेत सर्व शक्ती आहे आणि त्याच्या सपोरच आपण नतमस्तक व्हावं. हे जर सिद्धांत आपण मान्य केलं तर हे समाजामधली जी दरी आहे ही दूर होऊ शकते. दुसरं सिद्धांत एक मानवता. सर्व मानव एकाच मातेपित्याची संतान आहोत आणि त्या नात्याने आपण सर्व एकमेकांचे बंधू आहोत. आणि तिसरं सिद्धांत आहे की आपल्याला जाप द्यायला लागणार आहे. या जीवनाअंती एक दुसरं जीवन आहे जिथं न्याय निवाडा होईल आणि आपण जे काही कर्म या जीवनामध्ये केलेले आहेत त्याचं उत्तर आपल्याला द्यायला तिथे लागणार आहे. त्या न्यायालयामध्ये जो कोणी सफल होईल त्याचीच मुक्ती ही खरी मुक्ती असणार आहे, कारण त्याच्यानंतर त्याला जन्नत प्राप्त होईल जिथं तो अनंतकालीन जीवन जगू शकेल. तर हा संदेश आम्ही लोकांपर्यंत पोहोचवू हे आमचे प्रयत्न आहेत. तर या अभियानामध्ये सर्व देश बांधव हे भाग घेऊ शकतात आणि या अभियानाला सफल करू शकतात. धन्यवाद.